श्री रुग्णनाथ स्वामी, मी कविता वीरा चव्हाण, नगर देवळा उपासना केंद्र। माझा अनुभव असा आहे की मी मला 2016 कॅन्सर झालेला होता। मग त्या याच्याने माझं आता ट्रीटमेंट चालू होतं, पुण्याचं चालू होतं। आता ट्रीटमेंट 1 वर्षापूर्वी बंद झालं। बंद झाल्यामुळे आता डॉक्टर बोलले तुम्हाला काही ट्रीटमेंटची गरज नाही। ते तर बापू कृपेने ठीकठाक आहे सगळं, पण असा प्रॉब्लेम झाला माझ्या घशात, इन्फेक्शन झालं। इन्फेक्शन झाल्यामुळे सगळ्यांना टेन्शन आलं की परत हिला ना तसं झालं व कॅन्सरचं। म्हणून मी सारखा बापूंचा धावा तर चालूच राहतो माझा। कुठल्याही देवाचं काही असलं तर पण मी बापाचं ओम मन सामर्थ दाता आधी बोलत असते, उदी लावत असते, तरच बाहेर पडत असते। तर बापूंना बोलली, बापू हा काय प्रॉब्लेम झाला, मी पुण्याला जाऊन आली, बॉम्बेला जाऊन आली, परत चाळीसगावला दाखवलं। ते बोलले तुम्ही काही टेन्शनच नका घ्या, घशामध्ये इन्फेक्शन झाले बा तुमच्या घशात, दुसरं काही नाहीये। मी बापांची उदी रोज लावू लागली, बापू मला असं काही दाखवू नका, तुम्ही 2016 आता सांभाळले ना, आता परत काही दाखवू नका बापू, आणि तुमच्या चरणाशी जेव्हा लीन व्हायचं ना तेव्हा तुम्ही मला डायरेक्ट घेऊन जा, पण असं आता काही दाखवू नका। माझे मिस्टरांनी तर डायरेक्ट त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। हिला पहिल्यांदा असं झालं, दुसऱ्यांदा बी असं होतं की काय, खूप घाबरले। त्यांचा बी इतका धावा चालू होता बापूंचा, बापू असं काही होऊ नका द्या बुवा। आणि विशेष म्हणजे अजून माझे मुलं लहान आहेत बुवा, मुलांचं लग्न कार्य झाले नाही, ते बापू कृपेने सगळं ठीकठाक आहे। पण बापूंनी या मोठ्या संकटातून मला, आता ते तर मोठं आहेच, कॅन्सर सारखं भयानक रोग बापू ठीक करू शकतात, संकटापेक्षा बापू मोठे आहेत म्हणते मी। बापूंना म्हटलं तुम्ही संकटापेक्षा मोठे आहेत, हे संकट तुम्हीच सावरा। पण आता 15 दिवसापासून माझा घसा वगैरे व्यवस्थित आहे, पण असं वाटत होतं सगळ्यांना की घशात कॅन्सर झाला की काय। मी म्हटलं माझा सद्गुरू एवढा संकटापेक्षा मोठा असल्यावर मला काहीच होऊ शकत नाही। आणि घशात मग डॉक्टर बोलले इन्फेक्शन आहे, कॅन्सर वगैरे नाही आहे तुम्हाला। श्रीराम। अच्छा।